अकोला जिल्हा स्त्री रुग्णालय दिनांक 28 नोव्हेंबर रोजी खामगाव येथील सौ अंजली मंजुळकर या महिलेला प्रसूतीसाठी दुपारी 2 वाजता भरती करण्यात आले होते, तर सदर महिलेची प्रसूती सीजर रात्री 2 ते 3 वाजताच्या दरम्यान करण्यात आले. सदर महिलेने गोंडस बाळाला जन्म दिल्यानंतर तिचा रक्तदाब कमी झाल्याने प्रकृती गंभीर झाली. सदर बाब लक्षात येताच तिला स्त्री रुग्णालयातून 108 या रुग्णवाहिकेने रात्री 3:27 जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टर अस्लम खान व डॉक्टर सिद्धार्थ गेडा हे उपचारार्थ सकाळी 7 वाजेपर्यंत अतिदक्षता विभागात स्वतः हजर होते. सदर स्त्री जिवंत असताना डॉक्टरांच्या जीएमसीतील कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे व्हेंटिलेटर अभावी तिचा मृत्यू झाला आहे. एकीकडे शासन माता सुरक्षित तर घर सुरक्षित संकल्पना राबवत असताना असा प्रकार जर घडत असेल तर या गंभीर बाबीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी तात्काळ लक्ष देऊन निष्काळजीपणा करणारे डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. दोषी कर्मचाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा नातेवाईकांनी दिला आहे. एमसीएन न्यूज करिता दंडा छपकाळ अकोला. मॅडम, आपल्या रुग्णालयात जो खामगावच्या महिलेचा जो बालमृत्यू म्हणजे हे झालेला आहे, प्रकार घडलेला आहे, त्याबद्दल आपली प्रतिक्रिया पाहिजे. सो अंजली मंजुळकर ही जी माता मृत्यू झालेली आहे ती लेडी हार्डिंग हॉस्पिटलमधून संदर्भित करण्यात आलेली होती यापूर्वी, आणि ती पेशंट खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये होती. हा पेशंट सोबत एक JR1 अकंपनिंग होता पेशंट सोबत. पूर्वी पण जेव्हा केव्हा लेडी हार्डिंग म्हणून पेशंट आलेले आहेत क्रिटिकल, याची पूर्वकल्पना आम्हाला नेहमी देण्यात येते. ह्या विषयावर आम्हाला कुठलीही पूर्वकल्पना नव्हती की अशी काही पेशंट येत आहे. पेशंट आल्यावर JR1 त्यांच्या सोबत होती होता डॉक्टर. त्यांनी सरळ मेडिसिन ICU घेऊन गेला पेशंटला. मेडिसिन ICU ऍडमिशनची प्रक्रिया नाही. आमच्या हॉस्पिटलमध्ये पहिले अपघात विभागामध्ये पेशंट आणावी लागते आणि मग ती इतर विभागामध्ये संदर्भित करण्यात येते. मेडिसिन ICU जेव्हा कॅज्युअलिटीमध्ये पेशंट घेऊन गेले अपघात विभागामध्ये, तेव्हा लक्षात आलं की पेशंट ऑलरेडी डेड आहे आणि पेशंट ऑलरेडी इंट्युबेटेड होतं, अंबो बॅगवर होतं, व्हेंटिलेशन चालू होतं. आम्हाला ह्या संदर्भात काही माहिती नाही. तरी आम्ही आमच्या विभागातर्फे एक चौकशी तयार केलेली आहे आणि चौकशी त्या विषयावर चालू आहे. मॅडम, त्यांचा नातलगांचा आरोप आहे की बा तुमच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला दीड घंटा हे केलेला आहे, रोखलेला आहे, हे केलेला आहे, वेळ आमचा हे केलेला. आमचे जो कर्मचारी रेसिडेंट्स आणि डॉक्टर्स 24 तास लेबरूम मध्ये असतात. सगळे लेक्चरर आणि असिस्टंट प्रोफेसर वगैरे सगळे लेबरूम मध्ये होते. ते कुठे इकडे आलेले नाही लेबरूम कडे. तेच डायरेक्ट मेडिसिन ICU घेऊन गेले आणि पेशंट फिरत होती इकडे तिकडे असं काही झालेलं नाही आहे. पेशंट जेव्हा ऑलरेडी कॅज्युअलिटीमध्ये जेव्हा आली तेव्हा असं लक्षात आलं की पेशंट ऑलरेडी मेलेली होती, डेड होती पेशंट. म्हणजे तुमच्या इथं ज्यावेळेस पोहोचत माता मृत्यू झालेली हो, म्हणजे येतानी म्हणा किंवा कसं म्हणा, पण आमच्याकडे जेव्हा आली आम्ही कॅज्युअलिटीमध्ये जेव्हा पेशंटला पाहिलं तेव्हा पेशंट ऑलरेडी डेड होती. बरं, धन्यवाद मॅडम. मॅडम, आपल्या येथील जो माता मृत्यू प्रकरण झालेला GMC याबद्दल आपली प्रतिक्रिया काय? आमच्याकडे जी माता आम्ही सीझरसाठी घेतली होती इमर्जन्सी, तिला सीझरच्या दरम्यान खूप सारे झटके आले आणि ते झटके आल्यामुळे तिला ॲनेस्थेटिस्ट, फिजिशियन आणि माझ्या सगळ्या टीमने मॅनेज केलं. सीझर व्यवस्थित झालं, परंतु त्याच्यानंतर तिला ICU केअर लागणार होती म्हणून आमच्या टीमनी 108 बोलवून व्यवस्थित मॅनेजमेंट करून आमच्या सिनियर रेसिडेंट सोबत आणि 108 डॉक्टर सोबत पूर्ण उपचार करून त्यांच्याकडे पुढील उपचाराकरिता पाठवली होती. कारण माझं वुमन हॉस्पिटल हे सेकंडरी लेवल केअरचं हॉस्पिटल आहे आणि अशा पेशंटला टर्शरी केअर लेवलची सुविधा उपलब्ध असणे आवश्यक. वाणी मॅडम, असं म्हणणं आहे की बा तुमच्या इथून जो पेशंट जात होता तो आमच्या GMCला मृत्यू अवस्थेत आला, याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? माझ्याकडे आम्ही नेक्स्ट डेलाच प्राथमिक चौकशी केली आणि सगळ्यांची आम्ही इंटरव्ह्यू पण घेतले. सगळ्यांनी पेशंट व्यवस्थित मॅनेज केली आणि तिथे पेशंट गेली तेव्हा सुद्धा ती जिवंत होती, परंतु आता तिथे गेल्यानंतर त्यांच्या डॉक्टरांनी केव्हा पाहिली हा त्यांचा अंतर्गत विषय आहे, परंतु जेव्हा कॅज्युअलिटीच्या डॉक्टरने पाहिली तेव्हा सुद्धा ती जिवंत होती. त्याच्यामुळे हा हे असं असू शकत नाही. जर ती मृत होती तर आम्ही इथेच ठेवलं. सोबत कोणकोणते तुमच्या टीममध्ये डॉक्टर, त्यांची नावे काय?
आमच्याकडनं ती माता 108 मध्ये गेली होती, तर 108 चे डॉक्टर होते आणि आमच्या इथला जे रेसिडेंट होते सिनियर ते डीजीओ कोर्ससाठी आहे ते डॉक्टर सिद्धार्थ, ते सुद्धा गेले होते आणि त्यांनी सगळ्यांना त्यांनी जसं जसं तिथे सांगितलं की याला इन्फॉर्म करा त्याला इन्फॉर्म केलं ते पण केलं. माझे ॲडिशनल सिव्हिल सर्जन डॉक्टर वंदना वसो यांनी सुद्धा तिथल्या रेसिडेंटशी आणि कॅज्युअल्टीच्या डॉक्टरांशी बोलणी केली होती. नंतर उपसंचालक मॅडम डॉक्टर वारे मॅडम यांना सुद्धा ही केस इन्फॉर्म झाली. स्वतः वारे मॅडम सुद्धा जीएमसीच्या स्टाफशी बोललेले आहेत 5 वाजताच्या दरम्यान. आणि आमची पेशंट इथून 4:20 तेथे पोहोचलेली होती आणि त्याचं जीपीएस ट्रॅकिंग वगैरे सगळं आहे, 108 कडे तो सगळा डाटा उपलब्ध आहे. धन्यवाद मॅडम.